हातामध्ये खंजीर आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा असं मला म्हणतो. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही, जाऊ द्या काय हरकत. असे अनेक प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत. कुटीर गटांना बोलवून इंडियनं त्यांना सन्मान द्यायचा प्रयत्न केलेला आहे अनेकदा. चिराग पासवानच्या बाबतीत ते झालेलं आहे, अन्य काही गटांच्या बाबतीत झालेलं आहे. आम्ही या सगळ्या विषयाकडे किंवा या गोष्टीकडे तटस्थपणे पाहतो. आता कळेल ना भविष्यामध्ये कोणाला कोणापासून खतरा आहे. आम्हाला कोणाचाही खतरा नाही आहे, ठीक आहे, ते व्हायचं ते होऊन गेलं. पण भविष्यामध्ये कोणी स्वतःला सुरक्षित समजू नये राजकारणामध्ये. सगळ्यांच्याच हातामध्ये खंजीर आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा आहे असं मला म्हणायचं. अशा बाहेर बातम्या पसरलेल्या आहेत. पण काल बहुसंख्य खासदार उपस्थित होते, एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते, तर आता आम्ही काय करणार. भावना गवळी नव्हत्या, बाकी बहुसंख्य खासदार उपस्थित होते. बघा, बैठक 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालली. बैठक संपल्या होती, मी निघून गेलो. मला सामनात काम होतं, काम आहेत माझ्या समोर, खूप रेंगाळत नाही मी कधी कुठे. आणि या ज्या कोणी बातम्या दिल्या दुखून गेले वगैरे, ते मूर्ख लोक आहेत, त्यांना कळत नाही नक्की काय चाललंय ते. अशा अफवा पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं यासाठी यंत्रणा काम करते. अजिबात नाहीत असे कोणतेही मतप्रवाह बैठकीत नाही. शिवसेना ही नेहमी शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश पाळत असते. ठीक आहे, चर्चा होते अशा विषयावरती. यापूर्वी बाळासाहेब शिवसेना प्रमुख असताना सुद्धा अशा विषयावरती नेत्यांची बैठक होत असते. आपल्या सहकाऱ्यांची मते ते जाणून घेत असत आणि त्यानंतर निर्णय घेतला जात असे. आताच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा, म्हणजे उद्धवजींनी सुद्धा, साधारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे वेगळेवेगळे मतप्रवाह आहेत देशामध्ये, ये द्रौपदी मुर्मू आहेत, त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत, याच्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेमध्ये आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत. काल निर्मला गाबूद उपस्थित होत्या, अंशादादा पाडवी उपस्थित होते, एक शिवाजीराव ढवळे म्हणून आहेत आमचे, त्यांच्याशी चर्चा झाली. प्रत्येकाचं मत आम्ही समजून घेतलं आणि या संदर्भात काय करायचं, हा निर्णय घ्यायचा आहे, हा उद्योगीने निर्णय घ्यावा. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही. यशवंत सिन्हा हे दुसरे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे, त्यांनाही आमच्या सद्भावना आहेत. कारण देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे, एकटी टिकायला पाहिजे, हे जरी खरं असलं तरी अनेकदा अशा निवडणुकांच्या संदर्भात एक लोकभावना काय आहे हा निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वीसुद्धा प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला आणि NDA उमेदवाराला पाठिंबा तेव्हा आम्ही दिला नव्हता, कारण प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची पहिली मराठी महिला. आम्ही प्रणवबाबू मुखर्जींनाही पाठिंबा दिलेला आहे, आम्ही NDAत असताना पाठिंबा दिला हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा आहे.